नमस्कार, वाहनच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल आणि नसेल केलं तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा ही विनंती. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओज घेऊन येऊ तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की येईल. तर चला सुरू करूया आजचा प्रोडक्ट एक्सप्लेनेशन व्हिडिओज आणि जाणून घेऊया आजच्या प्रोडक्ट एक्सप्लेनेशन व्हिडिओजमध्ये काय काय खास आहे ते. ज्या वाहनेबद्दल आज आपण बोलणार आहोत ती बऱ्यापैकी प्रचलितही आहे, जी बऱ्यापैकी सगळीकडे उपलब्धही असते, पण त्यात बऱ्याचदा क्वालिटीचे इशू खूप असतात. ही पूर्ण रेव्होल्युशनरी वाहन नाही आहे, क्वालिटीमध्ये त्याची काही इशूज असतात. बनवताना बऱ्याचदा साध्या दर्जात बनवली जाते, मग ती गोष्ट लक्षात घेताना बरेच वापरकर्त्यांनी बऱ्याचदा विनंती केली होती की ती आम्हाला आवडते वापरायला, मग त्यात दर्जा काही मेंटेन करता येईल का, ती मध्येच फारच अशी साधी येते वगैरे. मग त्यावर थोडं काम करत होतो गेले काही दिवस, मग त्यातले अनुभवी कारागीर अर्थात भेटले, मग त्यातले कारागीर शोधले आणि मग भेटले, मग त्यातले अनुभवी कारागीर अर्थातच संपर्कात आले, मग आम्ही मिळून काही प्रॉडक्ट छान बनवले त्यात. तर आज आपण त्या लेडीज प्रॉडक्टबद्दल बोलणार आहोत, लेडीज वाहनांबद्दल बोलणार आहोत. तर आज आपल्यासमोर आहेत ह्या रंगीत कोल्हापुरी वाहनं. रंगीत असं म्हणतो आहे कारण ह्यात जवळपास असंख्य शेड येतात आणि आज आपण फक्त 4 शेड एक्सप्लेन करतो आहे तुम्हाला. आज लिटरली मी यातले 72 शेड स्वतः पाहिलेत आणि ती प्रोसेस सुरू केलेली आहे 72 शेडची, आणि ते इंटरेस्टिंग होतं सगळं. तेव्हा मला बरेच नवीन रंग कळले होते, कारण आपल्याला जनरली फक्त लाल म्हटले की लालच माहिती असतो, पण मग त्यात ब्लडी रेड आणि असे काय काय प्रकार असतात हे नंतर कळत जातं फॅशन इंडस्ट्री किंवा ह्या एकूण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा डीप घुसायला जातो, त्यामुळे ही खूप नवीन माहिती मला मिळाली रंगाबद्दल. आणि ह्यात असंख्य शेड्स आहेत, असंख्य नावाचे शेड्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत, ऑलिव्ह ग्रीन वगैरे असं काय काय एकदम भारी भारी नावं होती ती. तर ह्या वाहन आज आलेल्या आहेत, खास करून ज्यांनी बऱ्याचदा विनंती केली होती, ज्यांना वापरायला डे टू डे लाईफमध्ये पण आवडत आहे त्यांच्यासाठी आज या वाहनांचं प्रोडक्ट एक्सप्लेनेशन होणार आहे. आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. ह्या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेव्हा ती वापरून नक्की पहा आणि ती कशी वाटली, तुम्हाला आवडली की नाही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर आज आपण बोलणार आहोत या वाहनांबद्दल. ही आहे मोजा शेप रंगीत वाहन किंवा रंगीत कोल्हापुरी, रंगी कोल्हापुरी याला म्हणतात. ही खास करून ही कोल्हापुरात फार कमी प्रमाणात बनते, तर ही सातारा भागात जास्त बनते, कोल्हापुरातसुद्धा बनते, पण जी क्वालिटी किंवा इकोसिस्टम आहे जास्त करून महाबळेश्वर आणि सातारपट्ट्यांमध्ये जास्त आहे. महाबळेश्वर आणि माथेरानसारख्या पर्यटन स्थळामुळे आणि तिथे सातत्याने येणाऱ्या मोठ्या संख्येतल्या पर्यटकांमुळे तिथे ही वाहन जास्त प्रचलित झाले आहे. जिथे लोकांना कम्फर्ट हवा असतो, लोकांना सॉफ्टनेस हवी असते, कलरचे रेंजेस हवे असतात, भरपूर व्हेरिएशन हवे असतात, त्यांना ऑथेंटिसिटी ठाऊक नसते किंवा त्यांना जी लेगेसी इतकं त्याचं काही कनेक्शन नसतं त्या मानाने, कारण पर्यटक हे भारतातून चहूबाजून येत असतात, काही बऱ्याचदा ते आंतरराष्ट्रीय पर्यटकसुद्धा असतात. तर आज आपण बघतोय ही मरून रंग असलेली वाहन आहे, ही ह्यात प्युअर लेदर आहे, ही पेस्टेड आहे, ही प्युअर लेदरची वाहन आहे आणि ह्याला हा मरून रंगाचं लेदर वापरलं जातं आणि त्याला ही जरी वापरली जाते वेणी. आणि अशा रीतीने ह्या भरपूर साऱ्या वाहन आहेत. ही स्काय ब्लू कलरची आहे आणि वन ऑफ द मोस्ट फेवरेटी गोल्डन कलरची वाहन, जी त्याच्या ज्यांना गोल्ड हा प्रकारचं ऑब्सेशन असतं किंवा आवडीचं गोष्ट असते फार, ते खूप आवडीने वापरतात, कारण अर्थातच गोल्डन रंग हा कोणाला आवडत नाही आणि त्यांना त्याचे प्रेमीसुद्धा खूप मोठे, त्याचा दर्दी वर्ग खूप मोठा आहे, मग त्यांच्यासाठी हा गोल्डन रंगाचे फार आवडीची अशी वाहन राहते आणि ते नेहमी वापरतात. रेग्युलरलीसुद्धा वापरणारे भरपूर वापरकर्ते आहेत या वाहनेचे. आणि मग हे क्रीम रंगाल जे सडल आणि क्लासिक यूज करणारे आहेत त्यांच्यासाठी क्रीम रंगाची वाहन, तशा निरनिराळ्या रंगाच्या वाहना येतच राहणार आहेत, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या कलेक्शनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेव्हा ती क्लिक करून वापरून नक्की बघा. आणि तुमच्या कोल्हापुरी प्रेमी मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचे फीडबॅकसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण एक फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तुमचे काही फीडबॅक्स असतील ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.